नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीससाठी मित्रांनो आरोग्यसेवक आरोग्यसेविका आणि ग्रामशोक पदांचे जे वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे त्यानुसार मित्रांनो पुढील हॉल तिकीट आता प्रसिद्ध झालेले आहेत तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे कुठल्या झेडपीचे हॉल तिकीट सध्या आलेले आहेत कुठले राहिलेले आहेत मित्रांनो अजून आणि ते कधीपर्यंत येतील त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या व्हिडिओला नक्की लाईक करा तर बघा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी कालपासून सोळा तारखेपर्यंतची तिकीट या ठिकाणी आलेली आहेत सोळा सहा दोन हजार चोवीसपर्यंतचे पर्यंतची तर मित्रांनो सोळा तारखेला जर आपण पाहिलं आरोग्य सेविका आणि ग्रामशोक पदांची परीक्षा आहे तर तुमचं कुठल्या पदाचं मित्रांनो तिकीट राहिलेलं आहे त्यापैकी मित्रांनो जर आरोग्य सेविका आणि ग्रामशोक पदाचं राहिलेलं असेल तर तुम्हाला मित्रांनो चेक करून आहे तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत आहे का जर मित्रांनो इथं तुम्हाला या ठिकाणी अठरा तारीख आली तर ग्रामशोकचे पुढील हॉल तिकीट देखील आले असं समजा याच्यामध्ये मित्रांनो सोळा तारखेला आरोग्य सेविका या पदाचा पेपर आहे त्यांची हॉल तिकीट तर सर्वांचे या ठिकाणी आलेली आहेत आरोग्य सेविका पदाची त्याच्यानंतर मात्र सोळा तारखेला अजून एक पेपर आहे तो म्हणजे ग्रामशोकचा मग मित्रांनो सोळा तारखेलाच या ठिकाणी आरोग्य सेविकेची पेपर जे आहेत मित्रांनो फक्त दोन शिफ्टमध्ये होणार आहेत आणि जी तिसरी शिफ्ट असू शकते मित्रांनो दिवसातून सकाळी दुपारी आणि संध्याकाळी अशा तीन शिफ्ट होत असतात तर तिसऱ्या शिफ्टमध्ये मित्रांनो काही प्रमाणामध्ये थोडे म्हणजे एका सिफ्टमध्ये जेवढे विद्यार्थी असतात तेवढ्यांच्या या ठिकाणी ग्रामशोकची देखील सोळा तारखेला परीक्षा होणार आहेत सोळा तारखेचं या ठिकाणी टाइम टेबल देखील आलेला आहे ग्रामशोकचं तर त्यांनी मित्रांनो या ठिकाणी चेक करायचं आहे की तुमचं हॉल हॉलटिकीट ग्रामशोक पदाचं डाउनलोड, डाउनलोड होत आहे का जर मित्रांनो डाउनलोड होत नसेल तर असं समजायचं की तुमची पुढे परीक्षा असेल अठराला असेल एकोणीसला वीसला किंवा एकवीसला असू शकते मित्रांनो ठीक आहे पुढे असू शकते ज्यांचं होत नाही त्यांचं ग्रामशोकचं डाउनलोड किंवा ज्यांचं झालेलं आहे त्यांनी समजायचं की त्यांची सोळा तारखेला लास्टच्या शिफ्टमध्ये परीक्षा असू शकते या ठिकाणी आरोग्य सेविका पदाची सोळा तारखेला दोन शिफ्टमध्ये परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुमचं ग्रामशोक पदाचं हॉल तिकीट डाउनलोड होत आहे का जर नसेल होत तो चे तो तो चे तर समजायचं की पुढे तुमची या ठिकाणी परीक्षा आहे तर बघा मित्रांनो सध्या आता या ठिकाणी एकवीस तारखेपर्यंत एकवीस जूनपर्यंत तुमच्या परीक्षा चालणार आहेत आरोग्य विभागाच्या या ठिकाणी आरोग्यसेवक असेल ग्राम आरोग्यसेवकचे तर मित्रांनो या ठिकाणी पेपर ऑलरेडी सुरू झालेले आहेत आज त्यांचा या ठिकाणी आरोग्यसेवक चाळीस टक्केचा लास्ट पेपर आहे त्याच्यानंतर मित्रांनो आरोग्यसेवक पन्नास टक्के तेरा चौदा आणि पंधराला पेपर आहेत तर मग मित्रांनो याच्यामध्ये आतापर्यंत कुठल्या कुठल्या झडपींचे हॉल हॉल तिकीट आलेली आहेत तर लक्षात घ्या या ठिकाणी जर तुम्ही नॉन पेसामधून फॉर्म भरलेला आहे फक्त नॉन पेसामधून पेसाचे सध्या आलेले नाहीत ते कधी येतील तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सातारा असेल सांगली असेल सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वासिम छत्रपती संभाजीनगर बीड त्यानंतर जालना असेल त्याच्यानंतर मित्रांनो धाराशिव असेल लातूर परभणी हिंगोली भंडारा गोंदिया आणि वर्धा या जिल्ह्यांचे नॉन पेसामधले तुमचे तिकीट आलेले आहेत त्याच्याचबरोबर मित्रांनो आचारसंहिता जे लागू आहे त्याच्यामध्ये काल मित्रांनो का या ठिकाणी रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग यांनी मित्रांनो नवीन वेळापत्रकं प्रसिद्ध केलेले आहेत याच्यामध्ये फक्त आरोग्यसेवक चाळीस टक्के आणि पन्नास टक्के ह्या परीक्षा त्या तीन जिल्ह्यांच्या राहिलेल्या आहेत याची देखील नवीन हॉल तिकीट जे आहेत मित्रांनो आचारसंहिता संपल्यानंतर येऊ शकतात किंवा मित्रांनो या ठिकाणी आचारसंहिता संपल्यानंतर नंतरची वाट पाहायची देखील त्यांना गरज लागणार नाही कारण की निवडणूक आयोगाने त्यांना मित्रांनो या ठिकाणी परवानगी दिलेली आहे परीक्षा घेण्यासाठी एकवीस तारखेपर्यंत मित्रांनो ह्या परीक्षेत एकवीस तारखेनंतर ही राहिलेली दोन जी पद आहेत या तीन जिल्हा परिषदेंची त्यानंतर देखील लगेच यांच्या एक्झाम होऊ शकतात तर सध्या मित्रांनो आरोग्य सेविका आणि ग्रामशोकच्या या तीन पद दोन पदांच्या या ठिकाणी या तीन जिल्हा परिषदांची देखील हॉल तिकीट तुम्हाला येता डाउनलोड करता येणार आहेत जर तुमचं डाउनलोड होत नाहीये आरोग्य सेविका पदाचं तर तुम्हाला आयबीपीएससी कॉन्टॅक्ट करायचा मित्रांनो आणि जर ग्रामशोक तुमचं डाउनलोड होत नाही तर समजायचं की ग्रामशोकची थोडी पुढच्या शिफ्टमध्ये किंवा पुढच्या तारखेला तुमची परीक्षा असू शकते आता तेरा जिल्ह्यांची या जिल्ह्यांची मित्रांनो तिकीट तुमचे येणार नाहीत ना ना यांचं ये ना ना ये वेळापत्रक आलेलं नाही ते कधीपर्यंत होऊ शकतं त्याचे काय प्रोसेस चालू आहे सध्या तेही आपण बघूयात तर बघा अहमदनगर असेल पुणे असेल ठाणे पालघर धुळे नंदुरबार नाशिक जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर आणि गडचिरोली हे जे तेरा जिल्ह्यात मित्रांनो पेसामध्ये येतात या जिल्ह्यामधून तुम्ही अप्लाय केलेलं असेल जरी नॉन पेसामधून अप्लाय केलेलं असल तरी देखील तुमचं हॉल डाउनलोड होणार नाही कारण की यांचे अजून एक्झाम कंडक्ट केले गेले नाहीत तर मित्रांनो जर मान्य सुप्रीम कोर्टमध्ये ही याचिका जी आहे ती मित्रांनो पेंडिंग आहे त्याच्यामध्ये केस स्टेटस त्याचा पास ऑगस्टला या ठिकाणी सुनावणी दाखवत आहे पुढे परंतु संदर्भात मित्रांनो या ठिकाणी जी मागणी आहे ती सुरू झालेली आहे है, ले है, या ठिकाणी पाहू शकता आहे अशा पद्धतीचं लेटर देखील मुक माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यंत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री जे आहेत महाराष्ट्रात त्यांना मित्रांनो पाठवण्यात आलेलं आहे याच्यामध्ये म्हटलेलं आहे की आदिवासी बहुल जिल्ह्यात सतरा संवर्गाची पेसा पदभरती तोरी सुरू करण्याबाबत या ठिकाणी मित्रांनो विनंती करण्यात आलेली पाहू शकता या ठिकाणी विधानसभा सदस्य जे आहेत यांनी मित्रांनो या ठिकाणी ही लेटर त्यांना पाठवून विनंती केले गेलेले आहे कालच्या तारखेचंच हे परिपत्रक आहे तर याच्यावरती मित्रांनो काय निर्णय होतो तो, तो पाहणं गरजेचं आहे त्याबद्दल जशी अपडेट येईल मित्रांनो तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल तर सध्या मित्रांनो पेसाबद्दल अजून कुठलीही अपडेट आलेली नाही जी मित्रांनो ऑनलाईन केस स्टेटस दाखवतोय या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती तो पाच ऑगस्टला या ठिकाणी आहे मित्रांनो पाच ऑगस्टला सुनावणी होईल असं दाखवत आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून दुसरी अपडेट आलेलं नाही जर मित्रांनो पेसाबद्दल अजून दुसरी काय अपडेट येईल तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तर हे तेरा जिल्ह्यांच्या परीक्षा सध्या अजून राहिलेल्या आहेत आरोग्यसेवकच्या असतील आरोग्यसेविका आणि ग्रामशोत्पादांच्या तर वरचे जे मित्रांनो या ठिकाणी हे जिल्ह्यात यांच्या परीक्षा सुरू आहेत ह्या परीक्षा होतील टप्प्याटप्प्याने त्यांची तिकीट येत आहेत सध्या सोळा तारखेपर्यंत या ठिकाणी हॉल तिकीट आलेली आहेत याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करावं शेअर करा धन्यवाद मित्रांनो सध्याच्या आरोग्यसेवक आरोग्य सेविका या पदांसाठी तुम्हाला नोट्स हव्या असतील तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी विठ्ठल नागनाथ रावतवार सरांनी लेखन आणि संकलन केलेले हे जे नोट्सचं पुस्तक आहे मित्रांनो ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आय बी पी एस पॅटर्ननुसार फास्ट रिव्हिजनसाठी आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक नोट्स संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार मित्रांनो हे पुस्तक आहे आय बी पी एसच्या नवीन बदलत्या अभ्यासक्रमानुसार ज्यामध्ये एकोणीसशे पंच्याहत्तर प्लस प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे तर हे पुस्तक प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो आणि ऑनलाईन देखील तुम्हाला पाहायला भेटेल त्यानंतर मित्रांनो आरोग्य सेविका महिला पदासाठी देखील फास्ट रिव्हिजनसाठी आय बी पी एस पॅटर्ननुसार नो तांत्रिक नोट्स असलेलं आरोग्य परिचारिका हे पुस्तक मित्रांनो प्रसिद्ध केलेले ज्यामध्ये बाराशे प्लस प्रश्न देण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आरोग्य विभाग एकशे सत्तावन्न प्रश्नपत्रिका संचय याच्या मध्ये जुनी आरोग्य सेवाविषयीचे प्रश्न आहेत हे पुस्तक तुम्हाला आरोग्य विभाग घटकवड पदभरती असेल वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल किंवा आरोग्यसेवक आरोग्य सेविका पदभरती असेल या सर्वांसाठी उपयुक्त आहे यामध्ये दोन हजार बारापासून पासून दोन हजार बावीसपर्यंतच्या पर्यंतच्या तेरा हजार दोनशे प्लस प्रश्नांचा मित्रांनो समावेश करण्यात आलेला आहे तर ही तिन्ही पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची तुम्हाला कुठल्याही बुकस्टोरमध्ये मित्रांनो पाहायला भेटतील तेथून तुम्ही खरेदी करू शकतात सध्याच्या आरोग्य विभाग पदभरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत तांत्रिक प्रश्नांसाठी